You're watching Ahmednagar City Channel. नमस्कार, मी रुपेश पसपूल. ए टी व्ही न्यूज मध्ये आपलं स्वागत. आमची प्रत्येक बातमी असेल खास, त्यासाठी पाहत रहा ए टी व्ही न्यूज 24 तास. नांदेडच्या नायगाव शहरातील साई मिल येथे दिनांक 1 जून रोजी सायंकाळी 7:30 वाजता वासवी माता कन्या का परमेश्वरी जन्मोत्सव सोहळा मोठ्या थाटामाटाने संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आर्यवंश समाजातील 10वी 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा आणि पालकांचा सत्कार या ठिकाणी घेण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात वासवी माता कन्याका परमेश्वरी अभिषेक पूजा आरती कुमकुम अर्चना आदी कार्यक्रम पार पडले. यानंतर 11 लक्ष्मी नारायणाचे जोडपे आरतीसाठी सज्ज झाले होते. यात सामूहिक भव्य महाआरती संपन्न झाली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री नंदकुमारजी गादेवार, आर्यवंश महासभेचे अध्यक्ष तर उद्घाटक माजी आमदार तथा भावी खासदार वसंतराव चव्हाण, तालुका तंटामुक्ती अध्यक्ष हनुमंतराव पाटील चव्हाण, माजी जिल्हा परिषद सदस्य होटाळकर, माजी जिल्हा परिषद सदस्य बालाजी बच्चेवार, श्रीराम सावकार होते. प्रमुख पाहुणे म्हणून श्री भानुदासराव वट्टमवार, संघटन प्रमुख प्रदीप कोगटवार, आर्यवंश संघाचे प्रसिद्धी प्रमुख नरेंद्र येरावार उमरीकर, अनिल मुकुटकर यांच्यासह आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. मान्यवरांच्या शुभ हस्ते गुणवंत विद्यार्थी आणि पालकांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ आणि महावस्त्र देऊन सन्मान करण्यात आला. 25 हून अधिक विद्यार्थी होते व्यासपीठावर. श्री वट्टमवार यांनी समाजावर प्रकाश पडण्यासाठी प्रखर असे विचार मांडले, तर आर्यवंश महासभेचे बुलंद आवाज नंदकुमारजी गादेवार यांनी आर्यवंश समाजाचे आराध्य देवता माता कन्या का परमेश्वरी ही देवता आपली कुलदैवत आहे आणि तिचे पूजन केले पाहिजे आणि समाजात एकोपाने राहण्यासाठी सर्व समाज एकत्र आला पाहिजे. विविध कार्यक्रम, जयंती, उत्सव असे कार्यक्रम घेतले पाहिजे आणि आर्यवंश समाजातील गोरगरीब कुटुंबातील उच्च शिक्षणासाठी होतकरू विद्यार्थी आहेत, त्यांना आम्ही तन मन धनाने मदत करू, त्यांचा उच्च शिक्षणाच्या अपेक्षा आम्ही पूर्ण करू. यासोबत आर्यवंश समाजाचे गुणवंत विद्यार्थ्यांचा दरवर्षी सत्कार केला पाहिजे, त्यांना प्रेरणा दिली पाहिजे. नायगाव शहरात वासवी मातेचे मंदिर असले पाहिजे असे ते म्हणाले. या कार्यक्रमाला नायगाव शहरासह तालुक्यातील 1000 आर्यवंश समाजातील महिला भगिनी पुरुष यासह पत्रकार बांधव आदी उपस्थित होते. या कार्यक्रमानिमित्त नांदेड येथील संगीत संच भाविकांना मंत्रमुग्ध केलं होतं. कार्यक्रमाचे भारदार सूत्रसंचालन श्री पवन गादेवार सर, नलबलदार सर तर आभार साईनाथ मेडेवार यांनी मांडले. कार्यक्रमाच्या सांगतेवेळी उपस्थितांच्या ॲनिव्हर्सरी लग्न वाढदिवस करण्यात आले, तर काहींचे वाढदिवसही या ठिकाणी साजरे करण्यात आले. कार्यक्रमाची सांगता भव्य महाप्रसादाने झाली. आज नायगाव तालुक्यामध्ये नायगाव शहरामध्ये वास्तविक जन्मोत्सव साजरा करण्यासाठी या ठिकाणी सर्व समाज बांधव एकत्र आलेले आहे आणि त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये आम्ही वास्तविक जन्मोत्सव प्रत्येक वर्षी साजरा करतो आणि या ठिकाणी पण आज हा पहिल्यांदा वास्तविक उत्सव एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी साजरा केला. त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना मी एकच सांगितलं की प्रत्येक तालुक्याला, प्रत्येक गावाला वासवी मंदिर झालं पाहिजे. वासवी मंदिरच्या माध्यमातून आपण पुढं काम करावं असं या ठिकाणी सांगितलं. या ठिकाणी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार त्यांनी केला तो अतिशय चांगला आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी अतिशय चांगला हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आणि त्या मुलांना, गुणवंत विद्यार्थ्यांना जर कुठल्या गोष्टीची गरज जर पडत असेल तर महाराष्ट्र आर्यवैश्य महासभा ही सदैव त्यांच्या पाठीमागं आहे. त्यांच्या शिक्षणासाठी कधीही कुठेही कमी पडू देणार नाही आणि त्यांना आम्ही शिक्षण देऊ, एवढंच मी या ठिकाणी बोलतो. आणि या सर्व या नायगाव शहरातील सर्व समाजबांधवांचे आणि कार्यकारिणीचे व सर्व पदाधिकाऱ्यांचे मी मनापासून आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. वंदे. हनुमान चंदनकर, नांदेड. कॉंग्रॅच्युलेशन वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती, आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला, सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU. किशोर वयीन आणि विवाह पूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन रोड, अहमदनगर. फोन 98 50 20 00 17.